त्यानंतर बघा आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघणार आहे आज. त्यामध्ये काय म्हटले बघा सुरुवातीला, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ गणेश अँड श्रीपाल. ठीक आहे, आपल्याला जो ट्रायल बॅलन्स जो दिलेला आहे तो ट्रायल बॅलन्स म्हणलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2009. तर त्यामध्ये बघा सुरुवातीला आपण त्याची ॲडजस्टमेंट पाहूया. काय म्हटले बघा ॲडजस्टमेंटमध्ये, तर या ठिकाणी बघा क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹45,000 कॉस्ट प्राईस म्हणले अँड ₹47,000 मार्केट प्राईस म्हणलेलं आहे. तर यापैकी या दोन किमतीपैकी आपल्याला जी कमी आहे ती घ्यावी लागेल क्लोजिंग स्टॉक म्हणून. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्या, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. अनेक ॲडजस्टमेंट यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामध्ये बघा काय म्हणजे नंबर 2, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड म्हणलेला आहे. अ डिसऑनरेड बिल ऑफ ₹3,000 म्हणलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बिल्स रिसिवेबलमध्ये काय समाविष्ट आहेत, तर डिसऑनर झालेलं जे बिल आहे, जे बिल आलं नाही आहे, येणं होतं पण ते आलंच नाही आहे, त्याचे ₹3,000 बिल्स रिसिवेबलमध्ये ॲड आहेत. तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला बिल्स रिसिवेबलला एक स्टार करून घ्यावा लागेल बघा या ठिकाणी, आणि डेटर्सला एक स्टार करून घ्यावा लागेल बघा या ठिकाणी. बिल्स रिसिवेबलला एक स्टार करून घेतलेला आहे प्रॉब्लेममध्ये, आणि डेटरला इथं 4 स्टार केलेत, त्यापैकी पहिला स्टार आत्ताच असणार आहे. ओके, राहिली 3 स्टार, आपण बघूया काय होते त्याचं पोस्टिंग. ठीक आहे, त्यानंतर नंबर 3 काय म्हणते बघा, गुड्स ऑफ ₹2,500 वेअर टेकन बाय श्रीपाल म्हणले. ती ₹2,000 माल हा श्रीपालनं टेक ओव्हर केलेला आहे. पुढे काय म्हणते बघा, तर हा जो टेक ओव्हर केलेला माल आहे याचं पहिलं पोस्टिंग कुठे होणार, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. म्हणजे हे ड्रॉइंग्स आहेत. पुढे काय होणार आहे बघा, गुड्स वर्थ ₹4,000 काय म्हटले, गुड्स वर्थ ₹4,000 वेअर सोल्ड ऑन 27 मार्च 2009 बट नॉट एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे काय, तर ₹4,000 जो माल आहे तो 27 मार्चला विकलेला आहे, परंतु त्याचं पोस्टिंग केलेलं नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेल्समध्ये ॲड करावं लागतील बघा. इथे मी तुम्हाला सांगितलं बघा, सेल्समध्ये ॲड करावं लागेल आणि डेटर्समध्ये सुद्धा ॲड करावं लागेल. तर त्याचं आपण इथं बघा क्रेडिट साईडला बघा, ट्रायल बॅलन्सच्या सेल्सला आपण स्टार केला आहे, आणि डेटरला दुसरा स्टार आत्ताच असणार आहे. ओके, त्यानंतर बघा नंबर 4, राईट ऑफ म्हणलेला आहे ₹2,000 फॉर बॅड डेट्स. या ठिकाणी आपल्याला ₹2,000 आपल्याला बॅड डेट्स म्हणून वजा करावे लागतील. आणि पुढे काय म्हणले, अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स, आणि RDD 5% आहे. म्हणजे या दोन्हीचा स्टार आपल्याला कुठे करून घ्यावा लागेल, डेटरला. म्हणजे हे जे शेवटचे 2 आहेत त्याचा, त्यामधला पहिला म्हणजे तिसरा बॅड डेटसाठी असणार आहे, आणि चौथा RDDसाठी असणार आहे. ओके, त्यानंतर बघा पुढे काय म्हटले बघा, नंबर 5, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लुडेड पर्सनल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ₹8,800 ऑफ मिस्टर गणेश. म्हणजे गणेशचा ₹800 खाजगी प्रवासाचा खर्च ₹800 हा कशामध्ये समाविष्ट केला आहे, तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲड केलेला आहे, तो वजा करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणून आपल्याला डेबिट साईडला दिले बघा, ट्रॅव्हल बॅलन्समध्ये त्याला स्टार करून घ्यावा लागेल, आणि त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला त्याच्या कॅपिटलमधून हे लेस करावं लागेल. ठीक आहे, तर आपण काय करूया, प्रॉब्लेम सोडवायला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा ओपनिंग स्टॉक कुठे घ्यावा लागेल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ₹26,000 आउटरमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा बिल्डिंग, बिल्डिंगला स्टार केलेला आहे, तर बिल्डिंगवरती आपली एक शेवटची ॲडजस्टमेंट आपली बघायची राहिलेली आहे, डिप्रिशिएशन आहे बिल्डिंगवरती, त्याला स्टार आपल्याला करून घ्यावा लागेल, 7.5% सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बिल्डिंग बघा इथे या ठिकाणी दिलेलं आहे, बिल्डिंग ॲसेट साईडला असणार आहे, आउट इनर कॉलममध्ये ₹80,000 घ्यावे लागतील, त्याला एक ओळ सोडावे लागेल. पेटेंट्स ॲसेट आहे ते ॲसेट साईडला, आउटरला 10,000. बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये 28,000. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलममध्ये 1,30,000, त्याला एक ओळ सोडायची आहे. ऑडिट फीज हा खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ₹6,000. ओके, आउटरला बॅड डेट्स. आता तुम्हाला इथं या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला बॅड डेट्स लिहायचे आहेत, परंतु तुम्हाला या ठिकाणी आपल्याला फॉर्मॅट तयार करावा लागेल. बॅड डेट्स 3,500 बघा, या ठिकाणी आपल्याला फॉर्मॅट दिसतोय तयार केलेला. बॅड डेट्स हे ट्रायल बॅलन्समधले आहेत 3,500, तर बॅड डेट्स कंसामध्ये टी म्हणले 2 नंबरात 3,500 घेतले. बघा फॉर्मॅट बघा कसा लिहिलेला आहे, टू बॅड डेट्स ए प्लस बॅड डेट्स टी प्लस RDD ए, तिघांची टोटल लेस RDD टी. ओके, चला पुढे जाऊया. आपण बॅड डेट्स घेतलेत, आपण ट्रायल बॅलन्समध्ये 3,500 कॅश ॲट बँक ॲसेट साईडला येईल, 11,500 आउटरला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस
स्टार आहे 4200, तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इनर कॉलममध्ये 4200, ठीक आहे. त्यानंतर बघा वेजेस अँड सॅलरीज म्हटलेलं आहे 12,000 रुपये. तर वेजेस आणि सॅलरीज, पहिला शब्द आहे वेजेस. वेजेस कुठे घेतात? हे ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. म्हणून ट्रेडिंगच्या डेबिट साईडला म्हणायचं टू वेजेस अँड सॅलरीज आउटर कॉलममध्ये 12,000 रुपये. सन्ड्री डेटर्स असेटला 52,000 रुपये इनर कॉलममध्ये. आणि त्याला किती ओळी सोडायला लागतील? आपल्याला 8 ओळी सोडायला लागतील. इथं बघा ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स म्हणलेला इनर कॉलममध्ये 52,000 रुपये. तर या पद्धतीने तिथं ॲडजस्टमेंट असणार आहेत. तर इथं 8 ओळी सोडायचे आहेत, ठीक आहे. 4 त्याला स्टार आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1,900. तर अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटरमध्ये 1,900. पण समजा प्रॉब्लेममध्ये प्रोडक्टिव्ह वेजेस म्हटलं असतं, फक्त प्रोडक्टिव्ह वेजेस, तर कुठे घेतलं असतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आउटरमध्ये घेतलं असतं. परंतु इथं काय म्हटलं आहे? अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1,900. तर कुठे घ्यायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटरमध्ये. ओके, मोटर कार ॲसेट आहे, ॲसेट साईडला आउटर कॉलममध्ये 45,000 रुपये. ट्रेड एक्सपेन्सेस व्यापारी खर्च आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये 2,400 रुपये. जनरल एक्सपेन्सेस 1,800. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये जनरल एक्सपेन्सेस 1,800. रेंट म्हटलं आहे फॉर 9 मंथ म्हणलेलं आहे, 9 महिन्याचं आहे 4,500. तर सेल्फ ॲडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करून घेतलं आहे बघा, म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय म्हटलं आहे? टू रेंट 9 मंथ 4,500. आता 9 महिने 12 महिने आपल्याला घ्यायचे असतात टोटल, तर राहिले किती महिने? 3 महिने. ते आउटस्टँडिंग आहेत, आपल्याला ॲड करावं लागतील. प्लस आउटस्टँडिंग 3 मंथ 1,500 येतील, म्हणजे 4,500 हे 9 महिन्याला आहेत. तर 3 महिन्याला किती? तर 1,500 येतील. तर 1,500 ॲड करायचे आउटरला 6,000 रुपये. आणि याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट म्हणायचं 1,500 रुपये, ठीक आहे. त्यानंतर बघा डेबिट बाजू ट्रायल बॅलन्सची शेवटी काय म्हटलं आहे? डिस्काउंट म्हटलं आहे 1,400. डिस्काउंट कुठे दिला आहे? डेबिट साईडला दिला आहे. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट आउटर कॉलममध्ये 1,400, ठीक आहे. ट्रायल बॅलन्समधली डेबिट बाजू आपण सगळी सर्व पोस्टिंग केलेलं आहे. क्रेडिट बाजू बघूया आपण. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे RDD आहे 200. तर ही ट्रायल बॅलन्समधली आहे. तर ट्रायल बॅलन्समधला एकच इफेक्ट होतो आणि तो पण फॉर्मॅटमध्ये. फॉर्मॅट बघा आपण इथे घेतलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. काय म्हटलंय बघा? RDD कंसामध्ये टी म्हटलं इथं 200 इथे घेतलेले आहेत, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दोन्ही पण काय आहेत? लायबिलिटी आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स 5,400 आणि बिल्स पेएबल 10,000 रुपये लायबिलिटी साईडला आउटरमध्ये घ्यावे लागतील. सेल्स इनर कॉलममध्ये घ्यावे लागतील आपल्याला बघा बरं 2,00,000 रुपये. या ठिकाणी बघा ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 2,00,000 रुपये घेतले आहेत आणि त्याला 1 वर सोडलेले आहेत. ओके, पुढं जनरल रिझर्व म्हटलेला आहे म्हणजे राखीव निधी आहे 28,000 रुपयाचा. तो आपला ते आपलं देणं आहे, लायबिलिटी आहे. म्हणून लायबिलिटी साईडला घेतले आपण. इथं बघा जनरल रिझर्व म्हणले 28,000 रुपये. चला पुढे जाऊया. कॅपिटल घेतले बघा गणेशचं 70,000 आणि श्रीपालचं पण 70,000 आहे. तर या ठिकाणी बघा या असा फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे. तर इथं गणेश 70,000 आणि श्रीपाल 70,000 रुपये घेतलेले आहेत. ओके, त्यात नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे दोघांचं पण आणि ड्रॉइंग्स पण आपल्याला वजा करावं लागेल दोघांचं पण, ठीक आहे. त्यानंतर बघा आउटस्टँडिंग सॅलरी 2,700 म्हटलेलं आहे. आउटस्टँडिंग सॅलरी डायरेक्ट लायब्रेरी साईडला जायचं आणि तिथं पोस्टिंग करायचं. आउटस्टँडिंग सॅलरीज 2,700, ठीक आहे. या ठिकाणी बघा ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. तर ॲडजस्टमेंट आपण बघूया एक थोडंसं. ॲडजस्टमेंट थोडंशा क्लिष्ट बाबी इथं दिलेल्या आहेत, आपण थोडंसं स्लोली जाऊया. तर या ठिकाणी बघा क्लोजिंग स्टॉक सांगितला आहे 45,000 आणि 47,000. तर क्लोजिंग स्टॉक एकच आहे, किमती दोन आहेत, पण जी कमी किंमत आहे ती घ्यायची. 45,000 रुपये आपल्याला किंमत घ्यावी लागेल. तर या ठिकाणी बघा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 45,000 म्हटलेला आहे आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 45,000, ठीक आहे. दोन पोस्टिंग संपलेत. त्यानंतर बघा दुसरी ॲडजस्टमेंट आपल्याला घ्यावी लागेल बिल्स रिसिबल म्हटलं आहे. त्याच्यामध्ये बिल्स रिसिबलमध्ये समाविष्ट आहेत, इन्क्लुडेड आहेत. काय आहेत? डिसऑनर झालेलं बिल, डिसऑनर बिल ऑफ रुपीज 3,000, हे 3,000 रुपये यामध्ये समाविष्ट आहेत बिल्स रिसिबलमध्ये. मग त्यातून वजा करायचं आणि डेटरमध्ये ॲड करायचं. तर चला आपण बघूया ॲसेट साईडला. याचं दोन्ही पोस्टिंग ॲसेट साईडलाच होणार आहे. तर या ठिकाणी बघा बिल्स रिसिबल आपण इथे घेतलेलं आहे 28,000 रुपये. त्यातून लेस काय म्हणायचं आहे? डिसऑनर्ड बिल म्हणायचं आहे 3,000 रुपये, ते वजा करायचं आहे.
ह्यात समाविष्ट आहे ते वजा करायचं आहे. आउटरला वजा करून 25,000 येतील आणि या 3,000 सेकंड इफेक्ट इथंच सन्ड्री डेटर्स आपण इनर कॉलममध्ये 52,000 घेतलेत त्यामध्ये प्लस करायचे आहेत. बिल्स रिसिवेबल डीज हॉनरड म्हणायचं 3,000 रुपये टोटल 55,000 रुपये. ठीक आहे, दोन ॲडजस्टमेंट झालेले आहेत. चला पुढं काय म्हटले बघूया. तिसरी ॲडजस्टमेंट काय म्हटले तर गुड्स ऑफ प्रॉफिट 2,500 वेअर टेकन बाय श्रीपाल. श्रीपालने केले काय केलं आहे, 2,500 रुपयाचा माल टेक ओव्हर केलेला आहे. तर याचं पहिलं पोर्टिंग कुठे होणार आहे, माल गेला आपल्या व्यवसायातून, श्रीपालने घेतलेला आहे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज श्रीपाल म्हटले आउटरला 2,500. हा पहिला इफेक्ट झाला. त्यानंतर सेकंड इफेक्ट हा 2,500 त्याचं ड्रॉइंग्स आहेत. ड्रॉइंग्स आपण कुठे घेतो, लायब्रेट साईडला श्रीपालच्या फॉर्मॅटमध्ये इथं लेस ड्रॉइंग्स म्हणायचं 2,500. चला आता त्याच वाक्यामध्ये पुढे काय म्हणले बघा. इथं टेकन बाय श्रीपाल कॉमा गुड्स वर्थ रुपीज 4,000, 4,000 रुपयाचा माल वेअर सोल्ड ऑन 27th March 2009. 27 मार्चला 4,000 रुपयाचा माल विकलाय. पुढे काय म्हणले बघा, बट नॉट एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, त्याची एंट्री झाली नाही आहे. म्हणजे काय, तर मागच्या प्रॉब्लेममध्ये बघा आपण प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये काय बघितलं होतं की अनरेकॉर्डेड परचेस, तसेच हे काय आहेत अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. इथं मी बघा लाल अक्षराने दर्शवलेलं आहे अनरेकॉर्डेड सेल्स, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा इथं तर तुम्हाला पोस्टिंग मी दाखवतोय, तर सेल्समध्ये आपल्याला इथं ॲड करायचं आहे अनरेकॉर्डेड सेल्स, हे आपल्याला सेल्समध्ये ॲड करावं लागेल. आणि डेटर्समध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपण अनरेकॉर्डेड परचेस काय केलं होतं, तर परचेसमध्ये ॲड आणि सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड केलं होतं. हे त्याच्या उलट अनरेकॉर्डेड सेल्स, सेल्समध्ये ॲड, डेटर्समध्ये ॲड. चला तर मग या ठिकाणी बघा सेल्समध्ये सुरुवातीला ॲड करूया. बाय सेल्स आपण 2,00,000 लिहून ठेवलेत, त्यामध्ये प्लस अनरेकॉर्डेड सेल्स म्हणलेलं आहे 4,000 रुपये, आउटरला 2,04,000. या 4,000 सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा, या ठिकाणी डेटर्समध्ये आपल्याला घ्यावं लागेल सेकंड इफेक्ट. तर डेटर्समध्ये आपण सुरुवातीला बिल्स रिसिवेबल डिसहॉनरड म्हणलेलं आहे 3,000, ते ॲड केलेत 55,000 आलेत. त्यामध्ये प्लस आत्ताचे अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करायचे आहेत 4,000 रुपये, 55,000 आणि 4,000, 59,000 रुपये टोटल येईल. ओके, चला पोस्टिंग संपलेलं आहे त्याचं. त्यानंतर बघा आपल्याला 4 मध्ये काय सांगितलं, 4 नंबर ॲडजस्टमेंट राईट ऑफ बॅड डेट्स म्हणले किती, 2,000 रुपये बॅड डेट्स आहेत आणि 5% आरडीडी आहे. तर याचं पोस्टिंगसुद्धा कुठे होणार आहे, ॲसेट साईडलाच होणार आहे. डेटर्समधून पहिल्यांदा लेस करावं लागतील आपल्याला बॅड डेट्स. लेस बॅड डेट्स ए म्हणजे ॲडजस्टमेंट किती, 2,000. तिथं आपल्याला रक्कम ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे, तशीच इथे लिहायची आहे. 2,000 जर वजा केले, 59,000 वजा केले 2,000 रुपये, तर टोट आपण वजा केल्यानंतर रक्कम येईल 57,000 रुपये. ठीक आहे, आणि या 2,000 सेकंड इफेक्ट या फॉर्मॅटमध्ये बघा, बॅड डेट्स ब्रॅकेटमध्ये ए म्हटले इथं 2,000 घेतलेत. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी आरडीडी वजा करायची आहे 5%. बघा चौथा घटक आपण वजा करणार आहे, लेस आरडीडी ॲडजस्टमेंटमधली आहे, 5% सांगितली आपल्याला. तर हे जे 5% रक्कम आहे ती 5% जी आकारायची आहे ती कुठल्या किमतीवर काढावं लागेल आपल्याला, 57,000 5%, 2,850 येईल. मग ते 2,850 जर वजा केले आपण तर आउटरला 54,150 येईल, बरोबर आहे. त्यानंतर हे 2,850 सेकंड इफेक्ट फॉर्मॅटमध्ये आरडीडी ब्रॅकेटमध्ये ए 2,850 फॉर्मॅट पूर्णपणे भरलेला आहे. तर या तिघांची पहिली टोटल करावी लागेल आपल्याला, 8,350 येईल. या 8,350 आपल्याला 2,100 हे वजा करायचे आहेत. वजा केल्यानंतर आउटरला येईल 6,250. ठीक आहे, चला पुढची ॲडजस्टमेंट बघूया. या ठिकाणी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये समाविष्ट आहेत कुणाचे, गणेशचे 800 रुपये समाविष्ट आहेत पर्सनलचे, म्हणजे ड्रॉइंग्स आहेत. परंतु पहिल्यांदा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये समाविष्ट असल्यामुळं ते त्यातून वजा करायचे आहेत, इन्क्लुडेड म्हटले की वजा करायचे, लक्षात घ्याल का. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमधून वजा, बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लिहून ठेवलेत बघा. इथं टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,200, त्यातून लेस पर्सनल यूज ऑफ गणेश, गणेशचे स्वतःचे आहेत वापरलेले 800 रुपयाचे ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे, वजा करायचा आहे आउटरला 3,400. 4,200 800 वजा केले तर 3,400 येतील. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिट साईडला गणेश हे ड्रॉइंग्स आहेत 800 रुपये इथं लिहून ठेवायचे आहेत आपल्याला. ओके, त्यानंतर डिप्रिशिएशन आपल्याला बिल्डिंगवरती 7.5% आकारायचं आहे, ते वजा करावं लागेल. बघा ॲसेट साईडला जाऊया, इथे बिल्डिंग आपण सुरुवातीलाच लिहून ठेवले. बघा बिल्डिंग 80,000 लेस डिप्रिशिएशन 7.5%
आलं लक्षात 7.5% किंवा 7/2% म्हणजे 6,000 रुपये येतील, 7.5%, 80,000 6,000 रुपये येतील, आउटरला वजा करून 74,000 रुपये. या 6,000 सेकंड इफेक्ट नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, शेवटी केला बघा इथं टू डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग म्हणले 6,000 रुपये. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम क्लोज करूया. बघा इथं ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू येते बघा, 251,500, 251,500, 251,500 डेबिट साईड जर आपण वजा केली तर 6,300 येते. टू ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं कॅरी फॉरवर्ड 6,300 रुपये हा ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड 6,300 रुपये. 30 टोटल इथं खाली घ्यायचे आहे, 6,300 डेबिट बाजू जर वजा केली आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची तर 30,350 आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी नेट प्रॉफिट मिळेल. तर हा नेट प्रॉफिट कसा वाटायचा, इक्वल, कारण प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशिओ दिलाय का नाही दिला, त्यामुळे इक्वल वाटायचा. मग 30,350 दोघांना गणेशला आणि श्रीपालला या प्रमाणामध्ये इथं वाटायचा आहे. तो नेट प्रॉफिट म्हणायचं गणेश श्रीपाल इक्वल म्हणायचं इथं ब्रॅकेटमध्ये 15,175 गणेशला द्या आणि श्रीपालला 15,175, या दोन्हींची टोटल 30,350 आली पाहिजे. ओके, इथं समान द्यायचे. तर आता ह्या दोघांचा जो नेट प्रॉफिट आहे तो कुठे घ्यायचा, नेहमीप्रमाणे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण दोघांचं जे कॅपिटल घेतलं त्यामध्ये ॲड करायचा. नेट प्रॉफिट म्हणायचं गणेशचं 15,175 आणि इथं तसं नेट प्रॉफिट श्रीपालचं पण घ्यायचं आहे 15,175. तर इथं दोघांची टोटल 85,175, इथं 85,175 दोघांची पण सेम येणार, कारण कॅपिटल आणि नेट प्रॉफिट समान आहे, त्यामुळे दोघांची टोटल 85,175 येणार आहे. तर या ठिकाणी बघा, गणेशचं ड्रॉइंग्स वजा केल्यानंतर 800 वजा केले तर आउटला 84,375 येते बघा, 84,375. आणि इथं श्रीपालचं जर आपण ड्रॉइंग्स वजा केलं 2,500 लिहून ठेवले अगोदर, ते जर वजा केले आपण तर 82,675 येईल. आणि दोघांची टोटल, सॉरी, दोन्ही बाजूची टोटल या ठिकाणी बघा, 2,00,000 बॅलन्स शीटची टोटल टॅली फिगर टॅली झाला पाहिजे, 2,64,650, 2,64,650 रुपये.